केंद्र सरकारनं देशातल्या बेरोजगार तरुणांना नोकरीची नवीन संधी मिळावी यासाठी अग्निपथ योजना आणली आहे या योजनेचा लाभ युवकांनी घ्यावा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमरावती इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं या योजनेबाबत तरुणांमध्ये गैरसमज असून काही राज्यांमध्ये हिंसक आंदोलनं होत आहेत तरुणांनी हिंसेचा मार्ग अवलंबू नये असं आवाहनही त्यांनी केलं या संबंधामध्ये सरकार गंभीर आहे आणि सरकारने काय दोन चार बदली त्यामध्ये केलेले आहेत अजून तरुणांशी बोलून अजून त्यांच्या मागण्या काय आहे त्याचा विचारसुद्धा सरकार करू शकेल त्यामुळे आंदोलन त्यांनी थांबवावं आणि सरकारबरोबर चर्चेसाठी त्यांनी चर्चा करावी आणि आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हायला हरकत नव्हती पण एकदम अशा पद्धती अतिरेक आंदोलन झालेलं आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेतील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंही म्हणाले मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रक्रियेतून सहभाग वाढवणं आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं यासाठीच्या प्रक्रिया गतिमान करण्यात येतील अशी ग्वाही सुद्धा आठवले यांनी यावेळी दिली